मोठी बातमी समोर येते. काही दिवसांपूर्वीच उस्मानाबाद शहराचं नामकरण धाराशिव आणि औरंगाबाद शहराचं नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यात आलंय. आता त्याच धर्तीवर अलिबागचं देखील नामकरण होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अलिबागच्या नामकरणासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं आहे. मायनाक नगरी असं अलिबागचं नामकरण करण्यात यावं अशी मागणी त्यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे. नेमकं काय आहे विधानसभा अध्यक्षाचं पत्र? परकीय आक्रमणांपासून स्वराज्याचं रक्षण करण्यात सागरी किल्ले आणि मराठा आरमारानं महत्वाची भूमिका बजावली. अलिबाग येथील खांदेरी उंदेरी बंदरावरील किल्ला आणि तेथील मायनाक भंडारी यांचा पराक्रम चिवट संघर्ष यापुढे इंग्रजांना देखील माघार घ्यावी लागली होती. स्वराज्याचे आरमार आणि त्या संदर्भातील इतिहास यातील मायनाक भंडारी पराक्रमाचा इतिहास संदर्भ घेतला असता अलिबाग शहरासह तालुक्याचे मायनाक नगरी असे नामकरण करण्यात यावं आणि या मायनाक भंडारी याचे अलिबाग शहरात भव्य स्मारक देखील उभारण्यात यावं अशा आशयाचं एक पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. दरम्यान यापूर्वी देखील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन ऐतिहासिक शहरांचं नामकरण करण्यात आलंय. उस्मानाबाद शहराचं धाराशिव तर औरंगाबाद शहराचं नामकरण छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलंय. त्यामुळे आता राहुल नार्वेकर यांच्या या पत्रानंतर अलिबागचं देखील नामकरण होणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.